मला आठवतं की आमच्या अमरावतीमध्ये खरं म्हणजे आपण त्या ठिकाणी नांदगाव पेठला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव ते नव्याण्णव शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं त्यावेळी एक फायव स्टार एम आय डी सी तयार करण्याचा निर्णय घेतला एम आय डी सीचं बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पण दुर्दैवाने त्या ठिकाणी इंडस्ट्री आली नाही एक केवळ पॉवर प्रोजेक्ट सोडला तर जवळपास सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर दिसायचं आणि रिकामे प्लॉट्स दिसायचे अशा प्रकारची अवस्था होती पण ज्यावेळी आपण त्या ठिकाणी इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येणं सुरू झालं मला अतिशय आनंद आहे आणि अमरावतीच्या सगळ्या उद्योजकाचं आज या ठिकाणी त्यांच्यापैकी बरेच लोक उपस्थित आहेत की ज्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युनिट्स लावले आणि त्याचा परिणाम असा झाला की सुरुवातीच्या काळामध्ये रिकामी असणारी अमरावतीची एम आय डी सी इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क आल्यानंतर जवळजवळ सगळे तिथले प्लॉट संपले आणि आम्हाला ऍडिशनल त्या ठिकाणी जागेचं अधिग्रहण करावं लागलं आणि इतक्या चांगल्या प्रकारची इकोसिस्टीम तिथे सुरू झाली की हळूहळू जे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न होतं कि फार्मपासनं फॅब्रिक पर्यंत आणि फॅब्रिक पासनं फॅशन पर्यंत अशा प्रकारचं संपूर्ण एक इकोसिस्टीम ही त्या ठिकाणी आपण तयार करू शकलो आज अगदी रेडीमेड गार्मेंट्स पर्यंत संपूर्ण काम हे त्या ठिकाणी होते आणि आता अमरावतीतल्या चांगल्या उद्योजकांनी फॅशन आउटलेट्स देखील त्या ठिकाणी सुरू केले आहेत त्यामुळे अगदी शेतीपासनं तर फॅशन पर्यंत संपूर्ण इकोसिस्टीम आज आपल्याला अमरावतीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते